या ठिकाणी सामाजिक ऐक्य परिषदे करता इथे जमलेल्या सर्व दलित आदिवासी भटके विमुक्त ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं सर्व समाजाच्या सर्व बंधू भगिनींचं आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मी हार्दिक स्वागत करतो. आता आपल्याला लगेच कार्यक्रम चालू करायचा आहे. आणखी आपले काही भावंड रस्त्यात आहेत, ते येतात आहेत, परंतु पावसाचं वातावरण बघता आता जास्त वेळ लावण्यात काही अर्थ नाही. जे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत मी त्या प्रत्येकाचं नाव घेतो. त्या सर्वांनी या स्टेजच्या डाव्या बाजूला भारतीय संविधानाची जी प्रस्ताविका आहे त्या प्रस्ताविके समोर जाऊन तिथे ठेवलेले फूल आहेत ते त्या प्रस्ताविकेपुढे अर्पण करून त्या प्रस्ताविकेला अभिवादन करून त्यांनी स्टेजवर यायचं आहे असं माझी इथल्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे. आपण या कार्यक्रमाला एक प्रतिकात्मक स्वरूप दिलेलं आहे. इथे आता आपण महापुरुषांच्या विचारानं एकत्र झालेलो आहोत, परंतु आज त्यांच्या प्रतिमांचं पूजन आपण केलेलं नाही. कारण या महापुरुषांच्या विचारानं जे भारताचं संविधान तयार झालं त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक जनतेच्या भल्याकरता ज्या ज्या तरतुदी केल्या ज्याच्यामुळे त्या संविधानामुळे आम्ही सर्व अतिशय सुखाचं समाधानाचं जे काही आहे ते हक्काचं वातावरण या भारतामध्ये थोडंफार प्रमाणात काही ना आम्हाला भोगायला मिळत आहे. त्या संविधानाच्या उद्देशिकेची आपण प्रतिमात्मक पूजा केलेली आहे. कारण प्रतिमांचं पूजन करणारे तर सगळ्याच संघटना सगळे पक्ष आहेत, परंतु ते महापुरुषांच्या विचारानं वागत नाहीत म्हणून एक वेगळा प्रवाह म्हणून आपण हा कार्यक्रम केलेला आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये कोणत्याही मान्यवरांचं स्वागत करायचं नाही असंही आम्ही ठरवलेलं आहे. आणि हे मी एकट्याने नाही तर इथे बसलेल्या या सगळ्या मान्यवरांनी हे ठरवलेलं आहे की कोणाचं स्वागत करायचं नाही. कारण काय, अगोदरच आमच्या देशामध्ये 5,600 जाती, महाराष्ट्रामध्ये 1,250 आमच्या दलित आदिवासी ओबीसीच्या जाती, प्रत्येक जातीमध्ये 100-100 राष्ट्रीय अध्यक्ष, 200-200 संघटना, आणि यांच्या कार्यक्रमात सत्कार जेवढे होतात की पूर्ण कार्यक्रम सत्कार मानपान घेण्यात जातो. मात्र हे समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नाही, सत्तेत जाऊ शकत नाही, कोणत्या तरी प्रस्थापित जातीवाद्याचीच गुलामगिरी करतात. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत या देशात आंबेडकरी विचाराचं सर्व जातीला कल्याणकारी वातावरण तयार होत नाही, जोपर्यंत दलित आदिवासी पिछडे अल्पसंख्याक समाजाच्या विचाराचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निर्माण होत नाही तोपर्यंत कोणाचा सत्कार करायचा नाही हे आम्ही ठरवलेलं. मित्रांनो, सामाजिक ऐक्य परिषदेच्या संदर्भात या परिषदेचा एक मुख्य निमंत्रक या नात्याने वेगवेगळ्या समाजाला जो राजकीय प्रभावापासून वंचित आहे, जो सामाजिक न्यायापासून वंचित आहे, आर्थिक शैक्षणिक समस्यांमध्ये गुरफटलेला आहे, ज्याला अजूनही या देशातल्या लोकशाहीच्या स्वातंत्र्याच्या वातावरणामध्ये
कोणताही न्यायपूर्ण वातावरण मिळालेलं नाही. अशा लोकांना, अशा समाजाला, अशा जातींना, त्याचप्रमाणे त्या जातीमध्ये काम करणाऱ्या, प्रामाणिक काम करणाऱ्या तिथल्या नेत्यांना, संघटनांना एका विचारानं एकत्र करायचं, या उद्देशाने आम्ही एकत्र आलेलो आहोत. निवळ आजच्या कार्यक्रमाला स्टेजवर शोभा आणण्यासाठी हे नेते एकत्र आलेले नाहीत. तर या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जोपर्यंत संविधानावर आधारित असलेली समाज व्यवस्था, शासन व्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही मानपानाची, कोणत्याही सत्तेची लालसा न बाळगता संघर्ष करणारे लोक या स्टेजवर आपण बसवलेले आहे. या ऐक्य परिषदेची आमची भूमिका अशी आहे की आम्ही सामाजिक आणि पुढची येणारी राजकीय लढाई देखील आम्ही हातात हात घालून करू. जोपर्यंत योग्य ते सामाजिक आणि राजकीय वातावरण या देशात, राज्यात तयार होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ आम्ही घेतलेली आहे. नेते मंडळीला विनंती आहे, मी खरं बोलतोय का? बरोबर बोलतोय. आम्हाला या देशात चाललेलं जे काही प्रस्थापित वातावरण आहे ते उलथून टाकण्यासाठी ज्या पद्धतीने त्याग आणि संघर्ष करणारी लोक हवी होती, ती लोक जमा करण्याचं काम आम्ही पुढच्या 10-15 वर्षात करणार आहोत. या ऐक्य परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या दोन मागासवर्गीयांच्या मंत्र्यांनी देखील आम्हाला संपर्क केला होता की त्या ऐक्य परिषदेत आम्हाला यायचं आहे. आम्ही सांगितलं, तुम्ही जोपर्यंत बीजेपी आणि काँग्रेसचा नाद सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला आमच्या स्टेजवर आम्ही चढू देणार नाही. तुम्ही कधी ह्या पक्षात, कधी त्या पक्षात, जिथे सत्ता मिळेल तिथे, जिथे सोय लागेल तिथे बेडकासारख्या टनाटना उड्या मारायच्या. आम्ही लोकांनी उन्हातानामध्ये फिरायचं, प्रस्थापितांचा राग ओढून घ्यायचा, समाजातल्याच काही समाजकंटकांच्या शिवाई खायच्या, हितशत्रूंच्या कारवायांना बळी पडायचं, रक्त आणि घाम आटवायचा, आणि लोकांना जमा करायचं, आणि तिथं येऊन तुम्ही लबाडासारखी भाषणं करायचे, ते चालणार नाही. चालेल का आपल्याला? काही वेगवेगळ्या पक्षाच्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क केला. आम्ही सांगितलं की तुम्ही अगोदर ज्या पक्षात आहात त्या पक्षाचा राजीनामा द्या आणि मग आमच्याकडे या. आज भलेही आम्ही 500 जातींना एकत्र करण्याचं जर स्वप्न पाहत आहोत, त्यापैकी 55 जातीचे लोक आमच्या सोबत यायला तयार आहेत, त्याच्यापैकी 23 संघटना या प्रक्रियेत सामील झालेल्या आहेत. आज जरी आम्ही 23 जातीचे लोक असलो तरी उद्या, येत्या 5 ते 10 वर्षामध्ये आम्ही या 500 जातीच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या विचारानं समाज आणि राजकारण करायला भाग पाडू, इतकी परिश्रम घेण्याची आमची तयारी आहे. कदाचित ही ऐक्य परिषद फोडण्यासाठी काही प्रस्थापित, काही विरोधी पक्षाकडून आमच्या स्टेजवरच्या बसलेल्या नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा काय करायचं, काय करायचं? इथे
मी शपथ घेतोय की आयुष्यभर सुखाचं वातावरण नाही मिळालं तरी चालेल, कितीही परिश्रम घ्यावे लागले तरी चालतील, परंतु छोट्या मोठ्या पदा करता नगरसेवक, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी अशा सत्तेच्या खुर्ची करता मी कधी या सामाजिक ऐक्य परिषदेचा विश्वासघात करणार नाही, ही शपथ मी घेतो आहे. माझ्याकडून माझ्यासोबत काम करणाऱ्या मित्र संघटनांच्या नेत्याच्या आणि त्यांच्या समाजाचं देखील फसवणूक आणि दिशाभूल होणार नाही याची देखील मी शपथ घेत आहे. कोणत्याही कारणामुळे ही ऐक्य परिषद थांबणार नाही, फुटणार नाही, तरी ऐक्य परिषद दरवर्षी कणाकणाने टप्प्याटप्प्याने शक्तिशाली होत जाणार आहे याची काळजी घेण्याची देखील मी शपथ घेत आहे. आणि अशाच प्रकारची शपथ इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक वक्त्याने घ्यावी, भले तुम्ही भाष्ट ठोकू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुल्यांनी एवढं लिहून ठेवलेलं आहे, ते पुस्तकं जरी लोकांनी वाचले तरी या देशात क्रांती होईल. त्याच्यामुळे विद्वानांची भाष्ट ठोकण्याची गरज नाही, तर आता मी प्रामाणिकपणे त्यागाची संघर्षाच्या मार्गावर चालत राहील. जोपर्यंत माझ्या या उपेक्षित समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई मी थांबू देणार नाही अशी शपथ इथे सगळ्यांनी घेतली तर या ऐक्य परिषदेचं फल आहे. जनता उन्हात बसायला तयार आहे, जनता तुम्ही बोलवलं का यायला तयार आहे, स्वतःच्या खर्चानं यायला तयार आहे, ते कोणती अपेक्षा करत नाही. आता फक्त नेत्यांची गरज आहे की त्यांनी शपथ घ्यायची आहे की मी माझ्या समाजाची दिशाभूल आणि फसवणूक करणार नाही. म्हणून या ऐक्य परिषदेची अशा या विचाराची संकल्पना सोबत घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये हा सामाजिक ऐक्याचा नारा घेऊन चालत आहोत. आणि जे जे समविचारी लोक सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या सोबत यायला तयार झाले त्यांना घेऊन हा आम्ही कार्यक्रम चालू केलेला आहे. ही ऐक्य परिषद दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जाणार आहे. उन्हातानामध्ये फिरण्याची ज्यांची तयारी आहे, लोकप्रियतेपासून दूर राहण्याची ज्यांची तयारी आहे, सत्तेपासून आणि पैशाच्या लोभापासून दूर राहण्याची ज्यांची तयारी आहे, आणि फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारानं एकनिष्ठपणे काम करण्याची ज्यांची तयारी आहे अशा कोणत्याही माणसाला ऐक्य परिषदेमध्ये आम्ही सन्मानानं सहभाग करून घेणार आहोत. मित्रांनो, यानंतर आता फक्त दोन असे प्रमुख व्यक्ती राहिलेले आहेत की ज्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. एक आहेत आदरणीय सुनील भालेराव, दुसरे आहेत आदरणीय शिवाजीराव ढवळे, की ज्यांनी या ऐक्य परिषदेकरता जे ज्यावेळेस 17 एप्रिलला आमची बैठक झाली आणि ठरवलं की 17 सप्टेंबरला हा कार्यक्रम घ्यायचा, तेव्हापासून माझ्यासोबत माझ्यापेक्षा जास्त अतिशय परिश्रम जर कोणी घेतला असेल तर ह्या दोन नेत्यांनी घेतला आहे, आदरणीय ढवळे साहेब, आदरणीय भालेराव साहेब, त्यांच्या नावाने एक वेळा टाळ्यावा. मित्रांनो, या दोन वक्त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. तत्पूर्वी या परिषदेमध्ये काही महत्वाचे ठराव आपल्याला करायचे आहेत. मी ते ठराव वाचून दाखवतो. ते ठराव म्हणजे या देशामधल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या भल्याकरिता कोणता कायदा झाला पाहिजे त्या संदर्भातला हा ठराव आहे. आणि म्हणून मी वाचल्यानंतर सर्वांनी
जेव्हा या ठरावाला मंजुरी द्या असं म्हणेल त्यावेळेस सगळ्यांनी हात वर उचलून त्या ठरावाला मंजुरी द्यायची आहे. मंजूर आहे? मी ठराव वाचून दाखवतो, वाचल्यानंतर आपण त्या ठरावाला मंजुरी द्यायची आहे. मी एक 17 ठराव आहेत, तुम्ही 17 वेळा हात वर करू नका. एकच वेळा सगळ्यात शेवटचा ठराव झाला की त्या ठरावाला मंजुरी द्या. आपण गेल्या 2 तासापासून ज्या संविधानाची चर्चा करतो आहे, ज्या संविधानामुळे आपण दलित आदिवासी अल्पसंख्याक ओबीसी समाज थोड्याफार काही ना पण सन्मानानं जगतो, ते संविधान पूर्वीच्या 50 वर्षापासून काँग्रेसने राबवलं नाही आणि आता देखील बीजेपीच्या काळात ते राबवण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणून आमच्या सगळ्या 70% एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी एनटी समाजाच्या हिताकरता पहिला ठराव आहे की भारतीय संविधानाची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. दुसरा ठराव आहे आपल्या शिक्षण क्षेत्रात पहिलीपासून चांगलं शिक्षण लागेल, हवं असेल तर त्याला 25,000 रुपये डोनेशन द्यावं लागतं. डीएड बीएडला लाखो रुपये खर्च येतो, इंजिनियर डॉक्टर बनायचं असेल तर 20-30 लाख रुपये खर्च येतात. परंतु संविधान म्हणतं की या देशातल्या लोकांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे असं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. म्हणून आमची दुसरा ठराव आहे की शिक्षण क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करण्यात यावं, म्हणजे खाजगी संस्था सरकारनं ताब्यात घ्याव्यात आणि सगळ्या गोरगरिबांना फुकट शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आमचा दुसरा ठराव आहे. सर्व प्रकारचे शिक्षण हे सर्वांसाठी मोफत दिले पाहिजे. तिसरा ठराव, आम्हाला अटॅक येतो आमच्या लोकांना, गरिबीच्या लोकांना ऍक्सिडेंट होतात, चांगलं खायला नसतं, कुपोषण होतं, टीबी होतं, 100 प्रकारचे वेगवेगळे आजार होतात, परंतु त्याच्यासाठी उपचारासाठी आमच्याकडे पैसा नसतो. म्हणून ही ऐक्य परिषद असा ठराव मांडते की कोणत्याही प्रकारची आरोग्याची उपचाराची सुविधा या सरकारने प्रत्येक माणसाकरता गोरगरीब माणसाकरता ही मोफत दिली पाहिजे. चौथा मुद्दा आहे शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करण्यात यावा. कारण आम्ही संविधान संविधान म्हणतो परंतु देशातल्या 100 कोटीपैकी 99 कोटी 99 लाख लोकांना संविधान नेमकं काय ते माहीत नाही आणि त्याच्यामुळे ते संविधान राबवायचं का नाही राबवायचं ते संसदेत बसलेल्या विधानसभेत बसलेल्या मुठभर चांदळांना ते सोपं होतं. म्हणून माझी विनंती आहे की आपण असा ठराव करूया की संविधान आम्हाला सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे, कोणते कलम आहेत, कोणते अधिकार आहेत ते शाळेतल्या मुलालाही माहिती पडलं पाहिजे. म्हणून संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा. मागासवर्गीयांचे संविधानिक आरक्षण मूलभूत अधिकारात समाविष्ट करावे. पदोन्नतीतील आरक्षण नियमित करून त्याचा मूलभूत अधिकारात समावेश झाला पाहिजे. सातवा ठराव आहे सर्व क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करावे, अन्यथा खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करावे. भारतामध्ये राज्यामध्ये भारतात करोडो आणि राज्यामध्ये लाखोच्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे जे मागासवर्गीय आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटी, ओबीसी, मायनॉरिटीचे मागासवर्गीय यांचा कमीत कमी 5 लाख नोकऱ्यांचा अनुशेष शिल्लक आहे, रिक्त जागा आहेत, सरकार भरत नाही. आमची मागणी आहे की सर्व प्रवर्गातील मागासवर्गीयांचा जो अनुशेष आहे तो राज्य सरकारने त्वरित भरण्यात यावा. शासकीय नोकऱ्यांमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत चालू झालेली आहे, शिक्षण सेवक, वीज सेवक, रेल्वे सेवक, हे आरोग्य सेवक, हे सगळे पद रद्द करावे आणि या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट रद्द करून सरकारी नोकरदाराला जो फायदा भेटतो तसा फायदा सगळ्या कर्मचाऱ्यांना भेटला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये किमान 5 लाख सफाई कामगार आहेत की जे फक्त 100-150 रुपये रोजाने नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिकेत 20-20 वर्षापासून रोजंदारीने काम करतायत. अशा सगळ्या मागासवर्गीय सफाई कामगारांना महाराष्ट्र शासनाने त्वरित कायम कामावर घ्यावं हे आमचा ठराव आहे. ऊसतोड कामगार, शेतमजूर, भूमिहीन, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना शासनाने आर्थिक सहाय्याची किंवा पेन्शनची योजना लागू करावी हा आमचा ठराव आहे.
त्याचप्रमाणे 1932 साली जो मागासवर्गीयांचा स्वतंत्र मतदार संघाचा ठराव महात्मा गांधींच्या उपोषणामुळे बाबासाहेबांना मागे घ्यावा लागला. आमची मागणी आहे की स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचा या देशामध्ये तो विषय तो कायदा पुन्हा मंजूर झाला पाहिजे. त्याचप्रमाणे भिल्लांसह या देशामध्ये राज्यामध्ये जे आदिवासी जमाती आहेत त्या सर्व जमातींना भारतीय संविधानानुसार जल म्हणजे पाणी जंगल जमीन याच्यावर त्यांचा स्वायत्त अधिकार निर्माण झाला पाहिजे. भटक्या विमुक्त जातीच्या ज्या शेकडोने समाज आहे त्या सर्व समाजाकरता रेणके आयोगाने अनेक चांगल्या शिफारसी सांगितलेल्या आहेत. तो रेणके आयोगाच्या सर्व शिफारसी तात्काळ लागू करण्यात याव्या. अल्पसंख्याक मुस्लिम जैन शीख या काही अल्पसंख्याक समुदाय आहे या समुदायासाठी स्वतंत्र अशी आर्थिक तरतूद झाली पाहिजे आणि सच्चोर आयोग त्वरित लागू झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. हा आमचा ठराव आहे. SC ST OBC लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद झाली पाहिजे हा आमचा 16वा ठराव आहे. आणि शेवटचा 17वा ठराव OBC समाजाकरता गैरकायदेशीर जी क्रिमी लेअरची अट महाराष्ट्र सरकारने लागू केली आहे केंद्र सरकारने लागू केली आहे ती तशी संविधानामध्ये कुठे तरतूद नाही. खरं म्हणजे घटनेच्या 340 कलमानुसार देशातल्या 4500 OBC जाती म्हणजे न्हावी धोबी सुतार शिंपी या ज्या जाती आहेत यांना क्रिमी लेअर लागू करायचा गैरकायदेशीर आदेश केंद्र सरकार राज्य सरकारने काढला आहे. आमची मागणी आहे की OBC समाजाला क्रिमी लेअरची आट न लावता त्यांना सरळ सरळ आरक्षणाचा फायदा देण्यात यावा. बंधू भगिनींनो अशा हे 17 ठराव आहेत. आपण सर्वांनी या ठरावाला टाळ्या वाजून वर हात करून पाठिंबा द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. सर्वांचा पाठिंबा आहे. धन्यवाद.